रामनवमीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने श्री राम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा कामोठे सेक्टर पस्तीस येथील संत तुकाराम महाराज मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुवारी संपन्न झाला या सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच हरिभक्त पारायण रामदास महाराज गोर्डे आणि हरिभक्त पारायण शांताबाई गोर्डे यांनी खडतर असा तीन हजार सहाशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी चालून पूर्ण केल्याबद्दल त्यांचा रविशेठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते। सोहळ्यात अनेक भाविकांनी भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले दरम्यान या सोहळ्याला भेट देणाऱ्या भाविकांसाठी भाजपचे कामोटे शहराध्यक्ष रवी जोशी यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास खरत माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे पुष्पा कुत्तरवडे शिवसेना पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहप्रमुख कृष्णाली बांदेकर पनवेल प्रखंड मंत्री सुनील उत्तरकर कामोठे शहर शिवसेना प्रमुख सुनील गोवारी समाजसेवक भाऊ भगत युवा नेते हॅप्पी सिंग भटके विमुक्त सेलच्या जिल्हा महिला अध्यक्षा विद्या तामखेडे महिला मोर्चा कामोठे अध्यक्षा वनिता पाटील विनोद खेडेकर विश्व हिंदू परिषद पनवेल प्रखंड सहमंत्री सतीश देशमुख सुशील शर्मा भाजप युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील राहुल बुधे यांच्यासह पदाधिकारी मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते